वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. 10वी 12वी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी आता 25% करण्याचा विचार सध्या सुरू आहे. राज्य परीक्षा नियोजन समितीकडून याबाबत गांभीर्याने विचार होतोय. कोरोनामुळे कमी कालावधीसाठी शाळेचे वर्ग भरले, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्य परीक्षा नियोजन समिती 10वी 12वीच्या उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25% करण्याच्या शिफारशीवर गांभीर्याने विचार करते. कोरोनामुळे 2020-21 या वर्षात कमी कालावधीसाठी शाळेचे वर्ग भरले आहेत. वर्गातून शिक्षण न झाल्यामुळे अभ्यासक्रमही कमी करण्यात आला. 30 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणं शक्यच नाहीये, त्यामुळे 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये बुधवारी या वर्षातली सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. 24 तासात देशात 28,903 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय, त्यामुळे बाधितांची एकूण संख्या आता 1,38,37,34 पोहोचली. याच कालावधीत गेल्या 2 महिन्यामध्ये एका दिवसातली सर्वाधिक म्हणजे 188 लोक मृत्यूमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या 1,59,044 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत हे म्हटलेलं आहे. औरंगाबादेत बुधवारी कोरोनाचे 1,335 रुग्ण आढळलेत. यात शहरामध्ये 962 रुग्ण तर ग्रामीण भागात 373 रुग्ण आढळलेत, त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 61,435 झाली आहे. सध्या ऍक्टिव्ह रुग्ण 7,552 आहेत, तर मंगळवारी दिवसभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाला. औरंगाबादेत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चाललाय. हिंगोली जिल्ह्यातही लग्नात गर्दी केली म्हणून 112 जणांवर गुन्हा दाखल केलाय. निशाणा इथल्या वधू आणि हिंगोली तालुक्यातील सवड गावातल्या वर यांचा विवाह होता. वधू आणि वराकडील मंडळींनी परवानगी न घेता वाजत गाजत लग्न सोहळा पार पाडला. फक्त 50 जणांना परवानगी असताना 100 पेक्षा जास्त वराडी उपस्थित होते. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिक नियम पाळत नाहीयेत हेच यातून दिसतंय. वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. त्यातच आता जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांसह 5 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय, त्यामुळे मालेगाव पोलिसात चिंतेचं वातावरण आहे. विशेष बाब म्हणजे कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरही मालेगावचे पोलीस निरीक्षक त्यांच्यासह 2 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. पालघर मधल्या नंडोरे आदिवासी आश्रमशाळेतल्या 30 विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षकाला कोरोना झाला. प्रशासनानं आश्रमशाळेला सील केले. अलीकडे जवाहर हिरडपाडा आश्रमशाळेतले विद्यार्थी आणि शिक्षकांनाही कोरोना झाल्याची बाब उघड झाली होती. नंडोरे आश्रमशाळेत 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होते. एकूण 193 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.